जिल्ह्यातील घुघुस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी 29 जानेवारीला कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी 1 वाजता सुरू झालेल्या या मोर्चात सुमारे 1000 हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला आणि आंदोलन सुरू ठेवले. पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाचे आदेश दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यास विरोध केला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश चोकारे यांनी केले. या मोर्चात कंपनीकडून स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवकांना नोकरी देणे, कंपनीच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान भरपाई देणे, कंपनीच्या CSR फंडाचा योग्य वापर न करणे, कंपनीचे अतिक्रमण हटवणे, कंपनीच्या भ्रमणकावर चौकशी करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देणे, कंपनी जळवाहतूक शहराच्या माध्यमातून बंद करणे, स्थानिक महिला बचत गटाच्या कंपनीच्या CSR फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरता प्राधान्य आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलकांनी यावेळी इशारा देत कंपनीने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ते अजूनही तीव्र आंदोलन करण्यास तयार राहणार आहेत, अशी माहिती भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोकारे यांनी दिली. यावेळी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी व शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. धडक मोर्चाचं निवेदन 9 जानेवारी 2024 ला दिलं होतं. एक ज्वलंत प्रश्न, जवळपास 1 ते 12 ज्वलंत प्रश्न लॉयड्स कंपनीच्या विरोधातले आहे. त्या संदर्भात आम्ही अनेकदा निवेदन दिलं होतं. आज 29 तारखेला आम्ही भूमिपुत्राच्या माध्यमातून धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे, पण इथं कुठंतरी प्रशासन आम्हाला दाबण्याचा प्रकार करून राहिलेला आहे. आणि जे स्थानिक मुद्दे आहे, कारण की कंपनीनं मोठ्या प्रमाणात इलिगल कामं केलेली आहे आणि त्याला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आमचं हे भूमिपुत्राचं आंदोलन होतं. जवळपास येथे यांची हिअरिंग झाली होती, याचं विस्तारीकरण हे होतं. जवळपास येथे 750 बेरोजगाराला रोजगार देणार होतं, पण या कंपनीत गुगुसच्या आणि सोबतच एकही स्थानिक लोकांना रोजगार देण्यात आलेला नाही आहे. आमची तेच मागणी आहे का यांनी लिस्ट लावावी, किती लोकांना रोजगार दिला आहे आणि किती स्थानिक लोकांना रोजगार दिलेला आहे. सोबत झाले वडा असो, गुगुस असो, पांढरकाडा असो, म्हातारदेवी असो, सोनेगाव असो आणि सोबतचा जे गाव असो, इथल्या स्थानिक लोकांना बेरोजगाराला किती लोकांना रोजगार दिलेला आहे याने कंपनीचा याने खुलासा करावा, हे आमची पहिली मागणी आहे. रोजगारचा मुद्दा आहे, बेरोजगाराला कुठून न्याय मिळाला. आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हे आंदोलन चालू आहे. येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन तीव्र करू. आमची भूमिका माहिती आहे. आम्ही जवळपास 2009 मध्ये आम्ही गोपाणीमध्ये हे केलं होतं, 107 जण कंपनी. जर आमच्या जर यानंतर जर प्रशासन दखल नाही घेतली, आम्ही परवानगी घेऊ नये सीधर कंपनीच्या अंदर घुसू, हे यांची दखल घ्यावी. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून कुठंतरी आम्ही प्रश्न मांडायचा हे करत आहोत आणि स्थानिक कलेक्टर असो, प्रशासन असो, कंपनीला तर तुम्ही प्रोटेक्ट करत आहे. इथले जे स्थानिक प्रश्न आहे अनेक, आता आम्ही जे मुद्दे घेऊन इथं बसलेलो आहोत, या मुद्द्याचं जर निवारण नाही झालं तर आमचे आंदोलन सतत चालू राहणार कंपनीच्या विरोधात.